आपल्याकडे दिवाळीचा फराळ करायचं म्हटलं की आपला सगळ्यात उत्साह कुठे असतो, चकली करायचा. पण चकल्या करायचं म्हणजे काय, त्या चकल्या चकली यंत्रातनं पाडायच्या असतात, त्याच्या आधी ती भाजणी करायची किंवा ते पीठ बनवायचं, त्याच्यामध्ये जरा पण इंटरेस्ट असतो. ती काय अपेक्षा असते की आईने आपल्याला करून द्यावं आणि आपण मस्तपैकी त्या चकल्या पाडाव्या आणि आईला द्यावं. पण हेच जर सरप्राईज जर तुम्ही तुमच्या आईला दिलं आणि तुम्ही पूर्ण मेथड जर केली स्वतः आणि कुरकुरीत चकल्या जर आईच्या समोर ठेवल्या तर आई किती खुश होईल. चला तर बघायच्या काय चकल्या. इकडे तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट्स बघतायत. आपण इथे 1/4 किलो तांदूळ घेतलेला आहे, थोडासा जाडा तांदूळ आहे, तो धुवून घ्यायचा आणि पाणी निथळून स्वच्छ फडक्यावरती वाळत घालायचा, पूर्ण सुकून द्यायचे. त्यानंतर 1 वाटी पोहे आहेत, 1 टेबलस्पून उडदाची डाळ, 1 टेबलस्पून जिरं, 1 टेबलस्पून धणे, 2 इंच दालचिनी, 4 ते 5 काळं मिरी आणि 2 ते 3 लवंगा, 4 टेबलस्पून चण्याची डाळ, 2 टेबलस्पून साबुदाणे. ज्याप्रमाणे कडबोळीच्या व्हिडिओमध्ये आपण जशी ही धान्य भाजून घेतलेली आहेत तशीच ही भाजून घ्यायची आहे आणि मग दळायला द्यायची आहे की आपली चकलीची भाजणी तयार. मी भाजणीचं पीठ दळून आणलेलं आहे, तर आता आपण करायला सुरुवात करूया. आपण उकड घ्यायची आहे, 1 वाटी पाणी घेऊया. ह्यात आपण घेतोय 1 टीस्पून लाल तिखट, 1/2 टीस्पून हळदी पावडर आणि 1 टीस्पून तेल, मीठ चवीप्रमाणे. आपण इकडे तीळ घेतलेत, ते घालतोय 1 टीस्पून आणि उकळलं की आपण गॅस बंद करायचंय, भांडं खाली घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये आपण भाजणी घालणार आहोत. पाणी उकळलेलं आहे, गॅस बंद करूया. आता आपण ह्याच्यात 1 वाटी भाजणी घालतोय. आपण आता ह्या उकळलेल्या पाण्यात घालूया आणि आता हे मिक्स करून घेऊया. हे आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण 5 ते 10 मिनिट थंड होईपर्यंत वाट बघूया. आपली उकड थंड झालेली आहे, आता आपण ती मळून घेऊया. हे बाउल घेऊया, त्यात एक काढून घेऊया. आधी बघायचं पाणी लागतंय का, जर वाटलंच तर पाणी घ्या. आपण थोडं पाणी घेऊया. आणि थोडासा तेलाचा हात घेऊया. आपलं हे पीठ छानसं मळून झालेलं आहे, तेल गरम करत ठेवूया. आता आपण चकली पात्र घेऊया. ह्याच्यामध्ये मिश्रण घालण्याच्या अगोदर हे पीठ छान असं थोडंसं पुन्हा मळून घेऊया. आणि हे आता आपण हे लावूया. चकल्या पाडताना एकदा पेपर घ्या किंवा प्लास्टिक घ्या.
तेल तापलेलं आहे, आता आपण चकल्या तळून घेऊया। आता आपण छान ह्या लालसर रंगावर तळून घ्यायचे, म्हणजे काही जास्त हलवायचं नाहीये। आता आपण ही काढून घेऊया। कुरकुरीत चकली तयार आहे, माझा चहा आलेला आहे आणि आता मी ह्याच्यातली एक चकली खाणार आहे। पण माझी पद्धत कशी माहिती का, मी चकली घेते ती मी चहात बुडवते आणि मग ती खाते। आहा, खूप सुंदर आहे। तुम्ही ती कशी खा पण स्वतः करून खा। मी ज्यावेळी तुम्हाला रव्याचे लाडू दाखवले त्यावेळेला तुमच्या मनात नक्कीच आलं असेल की अरे ताईने बेसनाचे लाडू पण दाखवायला पाहिजे होते। मला माहिती आहे तुमचे खूप फेवरेट आहेत बेसनाचे लाडू, म्हणूनच आज मी तुम्हाला दाखवते बेसनाचे लाडू। तूप घेऊया। आपण इथे एक वाटी तूप घेतलंय। तूप थोडंसं विकळून द्यायचंय आणि ते चांगलं तापून द्यायचंय। तूप वितळलेलं पण आहे आणि तूप तापलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये बेसन घालूया। आपण इथे एक वाटी तूप घेतले, तिथे चार वाटी मी बेसन घेतले। छान आपल्याला बेसन भाजून घ्यायचं, अगदी खरपूस रंगावरती असा ब्राऊन रंग आला पाहिजे त्याचा। सतत ढवळत राहायचंय। छान पैकी रंग बदललेला आहे बेसनचा। त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचंय। आणि दूध घातल्यावर गॅस बंद करायचंय आणि आता हे ढवळत राहायचंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आपलं बेसन व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आता हे थंड होण्याची वाट बघायची, कारण थंड झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये वेलची पावडर आणि साखर घालायची। बेसन पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण ही कढई खाली उतरून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण चार वाट्या बेसन घेतले तर अडीच वाट्या आपण पिठी साखर घेतोय, पण पिठी साखर थोडीशी करकरीत घ्यायची आहे। त्यानंतर चवीप्रमाणे वेलची पावडर आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। आपलं हे सगळं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण लाडू वळायचे। तुम्हाला पाहिजे तशी साईज करा तुम्ही, लहान मोठे असे आपण सगळे लाडू वळून घेऊया। आता आपण मनुका लावून घेऊया। तुमच्या आवडीचे बेसनाचे लाडू तयार आहेत, बनवा आणि एन्जॉय करा।
दिवाळीच्या फराळातली आपली अजून एक रुचकर मेजवानी आहे शंकर पाळी. काही लोक याला शंकर पाळेही म्हणतात आणि हिंदीमध्ये शक्करपारा म्हणतात, पण काही का असेनात ही खूप टेस्टी आणि लाजवाब आहे. तर करायचे का मग शंकर पाळे? आपण सुरुवात करतोय पाणी गरम करण्यापासून. आपण इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे, एक वाटीच आपण साखर घेतोय आणि एक वाटी तूप घेतोय. आणि तूप आपण घट्ट घेणार आहोत, वितळून घ्यायचं नाहीये. आणि थोडस मीठ. आणि आता हे उकळत ठेवायचंय, एक उकळी येऊन द्यायची, म्हणजे साखर वितळली पाहिजे. उकळी आलेली आहे, साखरही वितळलेली आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि एक ते पूर्णपणे थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची. आपलं मिश्रण थंड झालेलं आहे, आता आपण मैदा मळून घेऊया. आधी हे मिश्रण आपण बाउलमध्ये घेऊया. आता आपण ह्याच्यात मैदा घालायचा आहे, पण तो थोडा थोडा करून घालायचा आहे. आधी एवढा घालूया आणि आपण आता मळून घेऊया ते. ह्याच्यात आपल्याला मैदा लागणार आहे, पुन्हा आपण मैदा घेऊया. आणि छानपैकी आपल्याला ते मळून घ्यायचंय. अजून आपल्याला पुन्हा थोडा मैदा लागणार आहे. आणि आपण चपातीचं पीठ मळतो ना, त्याप्रमाणे ते मळून घ्यायचंय. आणि हे पीठ मळल्यावर आपण ठेवायचं नाहीये, लगेच लाटून आपल्याला शंकरपाळ्या करायला घ्यायचे. आपलं हे पीठ मळून झालेलं आहे, आता आपण शंकरपाळ्या लाटायला घेऊया आणि तेल गरम करायला ठेवूया. इथे मी आता बोर्ड घेतलंय, आता आपण हे लाटून घेऊया. आणि मैदा वगैरे काही घ्यायचा नाही, अशीच लाटायची ती. आपल्याला ही एकदम पातळही लाटायची नाहीये आणि अगदी जाडही नाही लाटायची. आपली लाटून झालेली आहे, साधारण एवढी पाहिजे. आता आपण कातडीनेही कट करून घेऊया. तर सुरुवातीला काय करायचं, आपण आधी कडा आहे ती कापून घेऊया. आता ही सगळी आपण कडा जी कापली ती काढून टाकायची. आणि मग ह्या अगदी मोठ्याही नाही करायच्यात आणि लहानही नाही करायच्या, मीडियम साईजच्या करायच्यात. आपल्या शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत, आपण आता तळायला घेऊया. तेलही तापलेलं आहे. आता आपण छानपैकी त्यात तळून घेऊया. लाईट ब्राऊन कलर आपल्याला ह्या छानपैकी अशा तळून घ्यायच्या आहेत. आपल्याला पाहिजे तसा अगदी मस्त तोच रंग आलाय. गॅस बंद करूया आणि इथे आपण काढून घेऊया. अरे सॉरी, बघा हे असं असतं, एकदा शंकरपाळी तुम्ही तोंडात घातली ना की सतत ती खात राहावीशी वाटते. खूप सोपी रेसिपी आहे, दिवाळी तर आलेलीच आहे, तेव्हा तुम्ही जरूर ती करून बघा. मस्त खुशखुशीत हे असं आहे.
फराळाचा राजा कोण म्हटलं की अनेकांच्या तोंडातून एकच शब्द येतो, चिवडा. तर आज मी तोच बनवणार आहे, तुमच्या आणि माझ्या आवडीचा पोह्यांचा चिवडा. आज मी एकटी रेसिपी नाही बनवणार आहे, माझ्या सोबत आहेत माझ्या सहकारी अपर्णा वहिनी. या अपर्णा वहिनी, नमस्कार. नमस्कार, कसं वाटतं इकडे आल्याबरोबर? खूप छान वाटतं. ह्या ज्या अपर्णा वहिनी आहेत ना, ह्या सतत माझ्याबरोबर ना सावलीसारख्या असतात. नेहमी माझ्या रेसिपीची तयारी कॅमेऱ्याच्या मागे करत असतात, पण त्या आज आपल्या कॅमेऱ्याच्या समोर आहेत आपल्यासोबत. आज तुम्ही काय दाखवणार मला? चिवडा. चिवडा. तुम्हाला एक गंमत सांगते, आम्ही फराळाच्या ऑर्डर्स घेतो दिवाळीला, प्रचंड मोठ्या प्रमाणात असतात. म्हणजे करंजा 10,000 असतात, नंतर 40-45 किलो आमच्याकडे फक्त बेसन भाजायला असतो, आणि त्यात 100 ते 125 किलो आमच्याकडे चिवडा असतो, आणि तो चिवडा ह्या एकट्या करत असतात. मला दाखवत नाही, म्हणून त्यांना मी मुद्दामून बोलवलं आणि सांगितलं मला दाखवा तुम्ही चिवडा कसा करत होतो. म्हणजे मला पण जरा कळतील ना यांच्या काय टिप्स आहेत त्या, आपण जरा जाणून घेऊया की यांचा चिवडा जो आहे तो खुसखुशीत आणि नरम होत नाही. का नरम होत नाही तो बघूया आपण. काय करायचं सुरुवात कशापासून? पोहे. पोहे घ्यायचे. बरं, पोहे काय घेतलेत? पातळ का झाडे? पातळ. मी गॅस चालू करते. हे किती घेतले? जरा पाव किलो पोहे. पाव किलो पातळ पोहे घेतलेत. मला कालचा द्यायचा आणि हे मंद गॅस. मंद गॅस भाजायचं. भाजायचं. हा, तरीच ते मी म्हणते की आम्ही असं मोठ्या गॅसवरती फटाफटाफटा करतो, तर तसे असं पटकन तुटतात कसे. ही ट्रिक होती काय सांगत नाही. हे पोहे भाजणं हेच महत्वाचं आहे याच्यात. तेच हळूहळू मंद करून हे छान भाजले पाहिजे, तरच तो चिवडा छान. नाहीतर मला वाटतं तो नरम पडतो ना. आता मस्त पोहे भाजून झालेले आहेत, आता आपण काढून घेऊया. आता काय करायचंय पुढे? कढई इकडे ठेवते, हे आपल्याला तळायचं. तळायचंय का? बर, कढई इथे ठेवूया. गॅस चालू करू. वहिनी, आपण हे तेल किती घेतलं जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा ना. 2 वाट्या तेल घेतलं. तेल तापलेलं आहे, शेंगदाणे टाकत. शेंगदाणे साधारण किती घेतलं? 100 एम. हे घ्या आणि तळा तुम्ही शेंगदाणे, कारण ते कसे आणि कितपत तळायचे ते मला माहित नाही ना, कारण मी नसताना तुम्ही तळतात ना, म्हणून मला आज बघायचे ते कसे तळतात ते. शेंगदाणे तळून झालेले आहेत, ते आपण काढून घेऊया. मस्त पैकी लालसर रंग आलेला आहे त्याला. आता ह्याच्या नंतर काय? खोबरं घ्यायचं. सुक खोबरं 1 वाटी घे. ते पण असं लालसर रंग. हो, लालसर. आता चणा डाळ घेऊया. म्हणजे ह्या डाळ्या आपल्या? हो, डाळ्या. ह्या किती घेतल्या आपण वहिनी? 50. 50 ग्रॅम घेतल्या. तुम्हाला इकडे ह्या वहिनी थोड्याशा सिरियस वाटतात, कारण त्या आजच आल्यात ना कॅमेऱ्यासमोर, पण घरी मला ओढत असतात आणि एवढ्या विनोदी आहेत ना की क्षणाक्षणाला हसवत असतात. हे छान तळून घेतलेलं आहे आपण. म्हणजे सगळं आपण जे घेतो ते व्यवस्थित तळावं लागतं. आता फायनल पार्ट म्हणजे फोडणीचा. आता आपण गॅस बंद करून घेऊया. दणे टाका. 2 टीस्पून दणे. राई 1 टीस्पून. राई. कढीपत्ता. कढीपत्ता साधारण 20 ते 25 पानं. हिरवी मिरची साधारण किती आहे? 4 ते 5. अर्धा चमचा हळदी पावडर. आता मिरची चांगली तळून घेतली पाहिजे, म्हणून ती मिरची आपण चिवड्यातली ना, काही काही लोक बघा मिरची अगदी वेसून म्हणजे ती खातात, कारण ती तळलेली असते त्यामुळे छान कुरकुरीत मस्त लागते. आपली फोडणी तयार झालेली आहे, आता पोह्यात घालू. द्या मी घालू. ह्याच्यात आता मीठ आणि साखर.
साखर किती साधारण चवी प्रमाणे थोडीशी. आता चवी पुरती मीठ. आता हे मिक्स करायचं बरोबर. असं याने नाही करायचं, पोहे तुटतात. मग हे कोणी सांगायचं आणि हे कोणी दाखवायचं, ही महत्वाची टीप असते. हे मला सांगितलं नव्हतं कधी. हा जड आहे ना म्हणून मला दिलं. बरोबर आहे का? जमतय का? हो वहिनी किती वेळ थांबायचं का? हो थांब. हा कारण जरा वजन आहे या भांड्याला. आता आपण काढून घेऊया. आता ते ह्याच्या काढायचं चालेल. हळू काढा आपण पोहे. मस्त असं छान दिसतंय तोंडाला, असं पाणी सुटलंय. असा पण त्याचा चिवडा मस्त होतो. चिवडा तयार. फराळांचा राजा जसा चिवडा, त्याचप्रमाणे राणी म्हणजे करंजी असायला हरकत नाही. दिवाळी आलेलीच आहे तर ह्या करून बघायलाच हव्या. तर करूया करंजा. आपण करंजीच्या आतील सारण करून घेऊया. गॅस सुरू करूया. तूप घेतोय 2 टेबलस्पून. त्यात आपण इथे अर्धा वाटी 0 नंबरचा रवा घेतला, म्हणजे बारीक रवा तो घालणार आहोत. आणि तो छान पैकी आपल्याला भाजून घ्यायचंय. खरपूस असा भाजून घ्यायचंय. छान रंग बदललेला आहे. आता आपण ह्यात ड्रायफ्रुट्स घेतले. इकडे चारोळी घेतली, बदाम आणि काजू. थोडस परतायचंय. आता ह्यात आपण खसखस घेतली, 1 चमचा खसखस. आणि आता आपण इकडे घालणार आहोत खोबरं. इथे आपण 1 वाटी सुकं खोबरं आहे ते किसून घेतलंय. थोडस भाजलंय, पुन्हा मी एकदा थोडस परतते. छान परतून घेऊया. आता आपण गॅस बंद करूया आणि एक बाउल घेऊया. आणि ह्या बाउल मध्ये हे सगळं भाजलेलं आहे ते घालूया. आता आपण ह्यात मनुका घालूया. साधारण 1 टेबलस्पून घेतलेत बारीक चिरून. त्यानंतर वेलची पावडर चवीप्रमाणे. आणि 1 वाटी भरून पिठी साखर. आणि सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचंय. आणि असं वाटलं की हे थोडं सुक आहे तर ह्यात तुम्ही 1 चमचा तूप घालू शकता. आता आपण पारीसाठी मैदा म्हणून घेऊया. तूप गरम करून घ्यायचंय कारण आपल्याला तुपाचं मोहन करायचंय. आपण इकडे 1/2 किलो मैदा घेतलाय. त्याच्यामध्ये थोडस मीठ, तापलंय. आपण गॅस बंद करूया. साधारण आपण 2 चमचे घेतोय याच्यामध्ये, 2 टेबलस्पून, कारण 1/2 किलो आपण मैदा घेतलंय. म्हणजे असा मैदा चरचरला पाहिजे लगेच तूप घातल्यावरती. थोडस मिक्स करून घ्यायचंय. आता आपण पाणी घेऊन मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला मळून घ्यायचंय. चपाती सारखं आपल्याला मळायचं आहे. आपलं हे मळून झालेलं आहे. आणि हे ठेवायचं नाही पीठ, आपल्याला लगेच करंजा करायला घ्यायचे आहेत. तर आपण ह्याचे 3 गोळे करूया कारण आपल्याला साठ्याच्या करंजा करायच्या आहेत. पोलपाट घेऊया. तीन चपात लाटायच्या आपल्याला. एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही. अजून 2 आहेत ते लाटून घेऊया.
आपल्या 3 चपात्या लाटून झाल्यात. आता आपल्याला ह्याला साठा लावायचा आहे. साठा म्हणजे काय, कुठचंही साजूक तूप घ्या किंवा डालडा घ्या आणि ते फेटायचं आहे भरपूर पांढरं शुभ्र होईपर्यंत. आणि त्याच्यात राहील तेवढा तुम्ही कॉर्नफ्लोअर घालायचा आणि ते क्रीमी स्टाईल झालं पाहिजे. घट्ट गोळा होता कामाने. आता आपण हा इथे लावून घेऊया. आता ही दुसरी पोळी आपण ह्याच्यावर घालूया व्यवस्थित छान अशी दाबून घ्यायची. ह्याच्यावर तिसरी पोळी घालायची आणि तिसरी पोळी घातल्यावर ह्याला पुन्हा थोडस लाटायचं म्हणजे त्या व्यवस्थित एकावर एक ज्या पोळ्या आपण घातल्यात त्या चिकटून राहतात. आता ह्या वरच्या पोळीला लावायचं आणि आता ह्याचा आपण रोल करायचा. इथून साईडने दोन्ही साईडने ते मध्ये घालायचंय आणि छान असा रोल फिरवून घ्यायचा. सुरीने कापून घ्यायचा तो. मधून कापायचा आपल्याला. मग ह्याचे आपण छोटे पीसेस करायचे. आपल्या लाट्या तयार आहेत. आता आपण त्या लाटून घेऊया. ते ही खालची जी बाजू आहे ती आपण खालीच ठेवणार आहोत. तर थोडासा मैदा घ्यायचा आहे, त्यात थोडंसं बुडवायचं आहे आणि असं दाबून घ्यायचं आहे आणि छानपैकी पुऱ्यासारख्या लाटून घ्यायच्यात त्या. आणि त्या एकाच साईडने लाटायच्या आहेत. जर का तुम्ही वर खाली असं केलं तर करंजीला पदर सुटणार नाही. अगदी मोठ्या पण नाही आणि अगदी लहान पण नाही, ह्या साईजमध्ये आपण लाटून घ्यायच्यात. आणि ही पुन्हा पुरी आपण अशीच ठेवायची. अशा प्रकारे आपण लाट्या लाटून घेऊया. आपल्या सगळ्या लाट्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण ह्या भरून घेऊया. पण त्याच्या अगोदर आपण काय करूया की तूप तापत ठेवूया. आधी ह्या कडेला असं दूध लावून घ्यायचंय. जंद सारण ह्यात भरायचंय. कातणी घ्यायची आहे आणि कडा कापून घ्यायचे. अशा प्रकारे सगळे आपण करंजा भरून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळ्या करंज्या भरून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या तळून घेऊया. तूप असं छान असं वरतून ते टाकायचंय म्हणजे काय होतं ते पदर सुटत जातात. एका साईडने व्यवस्थित झाल्यावरतीच ते दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे आहेत. आपण ह्या काढून घेऊया. अशा आपण सगळ्या करंजा तळून घेऊया. फराळाची राणी करंजी तयार आहे. तुम्ही ती करून बघायची आहे. तुम्हा सगळ्यांना हे वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो. हॅपी दिवाळी.
नमस्कार, आजची आपली दिवाळी स्पेशल रुचकर मेजवानी आहे तिखट शेव। आपण नेहमी ही बाजारातून आणतो, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे ती घरी कशी बनवायची। आपण इकडे तेल तापत ठेवलंय, कारण आपण इथे हे जे 2 कप चण्याचं पीठ घेतलंय त्यात आपल्याला 1/4 कप गरम गरम तेल टाकायचंय। यामध्ये आपण घालणार आहोत 1/2 टीस्पून लाल तिखट। तुम्हाला जर जास्त तिखट हवे असेल तुम्ही घातलं तरीही चालेल। त्यानंतर 1/2 चमचा हळदी पावडर, ओवा साधारण 1/4 टीस्पून, मीठ चवीप्रमाणे, आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हाताने मिक्स करूया, व्यवस्थित त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या छान। आता आपण ह्यात थोडस पाणी घालणार आहोत आणि मळून घेणार आहोत। अजून थोडस घ्यायचंय, पीठ मळून तयार आहे। आपल्याला ते चपातीपेक्षा थोडस नरम मळायचंय, आणि आता आपण ते आपल्या शेव्याचा सोऱ्या घेऊया। यात आपण शेव्यांची चकती घेतलेली आहे, आता आपण हे सोऱ्यामध्ये घालणार आहोत। व्यवस्थित भरून घ्यायचंय, आता आपण झाकण लावून घेऊया। आणि गॅस कमीच ठेवायचंय। आपण हे परतून घेऊया आणि असं छान थोडस लालसर रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचंय आणि मंद विस्तवरच तळायचंय। थोडस असं हे इथेच थोडं थोडं वेगळं करून घ्यायचंय। एकावर एक शेव आली की ती तळायला वेळ लागतो आणि आतून कच्ची राहते शेव। आपली शेव तयार आहे। अशा प्रकारे बाकीचीही शेव तळून घेणार आहोत आपण। कुरकुरीत आणि खमंग शेव तयार आहे। अगदी सोपी आहे, करून बघायची आहे आणि दिवाळी स्पेशल एपिसोड्स पाहत राहायचे। पूर्वी आपल्याकडे फडताळावरती उंच ठिकाणी एक डबा ठेवला जायचा आणि त्या डब्यात खाऊ असायचा। आईला कळायला नको म्हणून आम्ही एक टेबल घ्यायचो, त्याच्यावर चढायचो आणि डब्यातला एक लाडू घ्यायचो, नंतर अजून एक असे करता करता 4 ते 5 लाडू फस्त करायचो, कारण एका लाडवावर कधी पोट नाही भरायचो। पण आजकालच्या तरुणाईला काय झालेलं आहे, हे सगळं मिस झालेलं आहे। म्हणूनच मी आज तुम्हाला दाखवते रव्याचे लाडू। सुरुवात करूया आपण रवा भाजण्यापासून। आपण इकडे 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे, पूर्णपणे तूप वितळलं की आपण त्यात रवा घेणार आहोत। आपण इथे 1 वाटी रवा घेतलाय। आपण जो रवा घेतलाय तो आपण जाडा रवा घेतलाय, इथे बारीक रवा घ्यायचा नाहीये। आणि तो छान भाजून घ्यायचा आहे। आपण जसा शिरा करताना भाजतो तसा नाही भाजायचा आहे, थोडासा आपल्याला पांढराच ठेवायचा आहे, पण हा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे। असा सुगंध सुटला की आपण गॅस बंद करणार आहोत। आपल्याला रवा सतत परतत राहायचा आहे। जर तुम्ही परतला नाही सतत आणि असाच ठेवला तर तो करपणार आहे। छान सुगंध सुटला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये रवा काढून घेऊया। हा रवा आपण थंड होऊन द्यायचा आहे।
तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करूया, गॅस चालू करूया. आपण इकडे हे ओलं खोबरं घेतलंय एक वाटी, त्याच्यामध्ये तेवढी साखर घेतो एक वाटी, आणि यात आपण घेतोय 3 टेबलस्पून पाणी. आणि पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचंय. साखर वितळेपर्यंत आणि एक उकळी येईपर्यंत आपल्याला हे होऊन द्यायचंय. साखर वितळलीये, आता आपण ह्यात मावा घालूया. साधारण तुम्ही 50 ग्रॅम मावा घेतला तरी चालेल, नाही तर मग 3 टेबलस्पून तुम्ही मावा घ्या. त्यानंतर ड्रायफ्रुट्स, काजू आणि बदाम घेतले, तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे. मनुकाही घालू शकतात, चवीप्रमाणे थोडीशी वेलची पावडर. आणि हे मिक्स करायचंय, थोडं होऊन द्यायचंय कारण आपण मावा घातलंय. हे आपलं झालेलं आहे, आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपण 10 ते 15 मिनिटं वाट बघूया कारण हे थंड होऊन द्यायचंय. साखर, खोबरं आणि माव्याचं मिश्रण थंड झालेलं आहे, आता आपण हे खाली उतरूया आणि त्याच्यामध्ये आपण भाजलेला रवा घालूया. आणि हे आपण आता मिक्स करून घेऊया. हे छान मिक्स झालेलं आहे, आता आपण एक 5 मिनिटाला असंच ठेवायचं आहे कारण आपण रवा घातल्यावरती थोडं व्यवस्थित सोक झालं पाहिजे. थंड झालंय, आता आपण हे वळून घेऊया. रवाही छान मुरलाय त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊया. आपल्या या प्रमाणामध्ये टोटल 15 लाडू होतात, पण इथे 12 आहेत. कळलंय मला, बरोबर कळलंय मला कोणी लाडू पळवलेत ते इकडनं. माझ्या कॅमेरामॅनला चोरून लाडू खाण्याची गंमत जी वाटलेली आहे ती जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर जरूर हे लाडू करून बघा.